हिंगणघाट पोलीस स्टेशनचे डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरकडून विश्वसनीय खबर मिळाली की संत चोखोबा वाड हिंगणघाट येथे राहणारा कुणाल एकनाथ राजूरकर वय वर्ष 19 यांच्या राहते घरी चोरीचे मोबाईल आहे. अशा माहितीवरून त्यांच्या घरी जाऊन त्याच मोबाईलबाबत विचारपूस करून त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता झाडाझडतीमध्ये एकूण अँड्रॉइड 6 नग मोबाईल एकूण किंमत 40,000 रुपयाचे मोबाईल मिळून आल्याने जप्त कारवाई करून त्यास कलम 41(1)(ड)नुसार कारवाई करून अटक करण्यात आली. पुढील तपास नापोशी निलेश तेलधारे हे करीत आहे. सदरची कामगारी बसवराज तेली पोलीस अधीक्षक वर्धा, निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, भीमराव टेळे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाऊल झाडे, निलेश तेलरांदे, पंकज घोडे, सचिन भारशंकर यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज.